ती ज्या काँग्रेस पक्षाच्या सृष्टीकडे राजीनामा पाठवण्याची भाषा करतात, त्यांचं प्रदेशाध्यक्ष जमरते म्हणून सांगतात, मला त्याचं जास्त आश्चर्य वाटतं. खरं पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता. तुम्ही काँग्रेस पक्षाचे विद्यमान पक्षाचे नेते आहात, काँग्रेसचा महाविकास आघाडीचा घटक आहे, मग तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्यासाठी का नाही प्रयत्न केला, हा खरं प्रश्न आहे. मग काँग्रेसमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही, तुमच्या अध्यक्षांचं पटत नाही, तर तुम्ही जाऊन देशाच्या तुमच्या ऑल इंडियाच्या अध्यक्षांकडे जाऊन भांडा, आणखी महाराष्ट्राचे जे प्रभारी कोणी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा. पण पक्षाच्या अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीचे उमेदवार का जो झालेला आहे त्याची जबाबदारी ते घेणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटतं की 1900 साली भारतीय जनता पक्षाच्या मध्ये जाण्याचा मी निर्णय केला, तर आठवतं त्यावेळी त्यांनी स्वतः मी काँग्रेस वाचवण्याकरता बाजी प्रभू देशपांडेची भूमिका मी करणार आहे, या अनेकदा खिंड लढवणार आहे, पाच विभागचे सगळे काढून फिल्म दाखवा लोकांना, मग हे आता खिंड लढवणार आहे, हातभर का झाले, म्हणजे खिंड लढवायची सोडून हे पळ काढला. मला वाटतं त्यातून काँग्रेस पक्षाचं काँग्रेस पक्षाने जो निर्णय करायचा त्याबद्दल काय करायचा तो, तर पक्षीय भूमिका तुम्ही महाविकास आघाडीसाठी घ्यायला पाहिजे होती आणि ती घेतली नाही, याच्याबद्दल तुम्ही लोकांना जरा समजू शकाल काँग्रेस कार्यकर्त्यांना, विशेष करून महाविकास आघाडीचे नेते सुद्धा एकदम त्या बक्तीमध्ये काय बोलत नाही तुम्हाला आश्चर्य. विनाकारण काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद पुढे करून सोयीप्रमाणे भूमिका ते बदलत आता बदलत राहिले. आणि मी म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीत उमेदवार असताना त्याचा मात्र प्रचार करायचा नाही, त्यावेळी तुम्ही आजारी पडला होता, पण निवडणूक संपल्याबरोबर तुम्ही आता VC वर जसं आपली भूमिका स्पष्ट करायला लागलात, त्या निवडणुकीच्या काळात तसंच VC वर तुम्हाला स्पष्ट करता आले असते ना. सोयीप्रमाणे राजकारण करण्याचे दिवस संपलेले आहेत, लोकांना काय खरी स्थिती आहे लोकांना माहीत आहे.